A very good morning to my dear students. Once again, I welcome you in our class. Today, we are going to study a very interesting topic, that is into the wild. Wild म्हणजे जंगल. Into the wild. जंगलामध्ये हरवल्यानंतर आपण असं म्हणूया. हा लेसन आपण अभ्यासणार आहोत. Before going to start my lesson, let me ask you one question. Yesterday, I have sent you one YouTube link. That link was about Nagzira. Nagzira ची प्रेम कहानी. अशी काय होती ती स्टोरी होती. एक अतिशय सुंदर अशी ते न्यूज होती. त्यामध्ये किरण पुरंदरे आणि त्या न्यूज एडिटर आहेत त्या दोघांच्यामधलं कॉन्व्हर्सेशन, दोघांच्यामधलं जे त्या नागझिरेमध्ये ज्याने तो अनुभव घेतला तो अनुभव इथं आपल्याला तिथं सांगितलेला आहे. तोच अनुभव आपल्याला या लेसनमध्ये पाहायचा आहे आणि त्यासाठीच मी तुम्हाला ती लिंक पाठवली होती. प्रत्येकानं ती लिंक बघणं महत्त्वाचं आहे, बघणं गरजेचं आहे. तोच थरार, तोच अनुभव इथं किरण पुरंदरे आपल्यासोबत मांडणार आहेत. मांडत असताना सुरुवातीला आपण बघूया हाईस ब्रेक कसं आपण पाहणार आहोत. नॅरेट इन युअर क्लास any of the incidents of your life when you were extremely terrified or awestruck. Terrified, घाबरणे. Awestruck, आश्चर्यचकित होणे. घाबरलाय कधी? अशी कोणती एखादी घटना आहे का ज्या ठिकाणी तुम्हाला प्रचंड घाबरलेला आहात? अशा बऱ्याचशा घटना असतात. तुम्ही जो स्वतःच्या डोळ्यानं ॲक्सिडेंट पाहिला, ॲक्सिडेंटमधून तुम्ही स्वतः बचावला, एका सेकंदात बचावलाय. बऱ्याचशा घटना आहेत, त्या घटना तुम्ही एक्सप्लेन करणं गरजेचं आहे, सांगणं गरजेचं आहे. आता बघा, खाली एक टेबल दिला आहे. कम्प्लीट द गिवन टेबल रिगार्डिंग फॅक्टर्स, सिच्युएशन, रिझन्स वाय यू समटाईम्स गेट स्केअर्ड अँड द फॅक्टर्स दॅट ॲड टू इट गिव पॉसिबल सोल्युशन्स. कम्प्लीट द गिवन टेबल म्हणजे खाली एक टेबल दिला आहे. रिगार्डिंग द फॅक्टर्स, सिच्युएशन्स, रिझन्स, कारणं why you sometimes get scared, तुम्ही का घाबरताय, याच्यामागची काही कारणं आहेत ती कारणं सांगा. And factors that add to it, आणि त्याला कोणते घटक कारणीभूत आहेत हे सुद्धा सांगायचे आहेत आणि त्या सोल्युशनसुद्धा सांगायचं. आता पहिला कॉलम बघा, reasons. One is given to you. While discussing about strange creatures, discussing about strange creatures, भूताची गोष्ट, भूत, पिशाच, आपल्याला माहिती, घाबरतो आपण. आहेत का नाहीत हे आपल्याला माहिती नाही, पण वी गेट स्केअर्ड. खूप भीती वाटते आपल्याला, घाबरतो आपण. वी जस्ट गेट स्केअर्ड अबाउट द गोस्ट. रिझन्स, फॅक्टर विच ॲड टू इट ॲट मिड नाईट इन द ॲबसेन्स ऑफ पेरेंट्स. रात्रीची वेळ आहे, मध्यरात्रीची 12 वाजलेत आणि तुम्ही काय ऐकले, एक हॉरर चित्रपट पाहिलाय, हॉरर चित्रपट पाहिलाय, भूताचा चित्रपट पाहिलाय, किंवा तुम्हाला तुमच्या मित्रानं भूताची गोष्ट सांगितलेली आहे आणि रात्रीचे 12 वाजलेले आहेत आणि तुमच्या दरवाज्यावर टक असा आवाज येतो. कसा आवाज येतो? टक. कोणीतरी तुमचा दरवाजा ठोठावलेला आहे. तुम्हाला जाग येते, अंतरुणातून आपण उठतो, दरवाजाजवळ जातो, दरवाजा उघडतो, पण दरवाजासमोर कोणीही नाही. काय होती बघा आपली अवस्था, आपली अवस्था काय होती? जस्ट ट्राय टू अंडरस्टँड, ट्राय टू रिलाईज, ट्राय टू मेमराईज द सिच्युएशन वी वर फेसिंग. पूर्ण अंगाला दरदरून घाम सुटतो, घाबरतो आपण. का घाबरतो? कारण सुरू दिवसभरामध्ये आपल्या मनामध्ये एकच विचार होता, भूत, द गोस्ट. अवर माइंड वॉज जस्ट केप थिंकिंग अबाउट जस्ट गोस्ट, गोस्ट, गोस्ट अँड द हॉरर सीन्स इन दॅट मूवी. त्या पिक्चरमधले हॉरर सीन हे डोळ्यासमोर होते. ही एकच गोष्ट आपल्यासमोर होती, याच्याविषयी आपण अभ्यास करतो, याचाच फक्त विचार होता. आणि रात्री बरोबर घरामध्ये कोणी नाही, आपले आईवडील बाहेर गेलेत आणि 12 वाजता तुमचा दरवाजा कोणीतरी ठोठावतो, दरवाजा उघडतो, कोणी नाही, भीती. सोल्युशन्स, अवॉइड सच डिस्कशन्स. स्टोरीज ॲज दे आर बेसलेस.
मग याच्यावर उपाय काय बळनो तर या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचं बघायचं नाही कोण सांगितलंय पिक्चर बघा हॉरर म्हणून एखादं कॉमेडी बघा हॉरर बघायचं नाही डिस्कशनसुद्धा करायचं नाही मित्रासोबतसुद्धा बोलायच्या नाही भूताच्या गोष्टी करायच्या नाही ॲज दे आर बेसलेस याला कोणत्याच प्रकारचा बेस नाही खरा नाही त्या सगळ्या खोट्या आहेत सेकंड डिस्कसिंग स्ट्रेंज एलिमेंट्स नो ट्रीटमेंट वॅक्सिन एलिमेंट आजार असे काही आजार आहेत त्या आजारावरती आता बघा आपण कोरोनाविषयी विचार कोरोनाविषयी काय करतो आपण सतत विचार करतो त्याचाच आपण मनामध्ये विचार आहे त्याची चर्चा आहे सगळीकडं मग होतं काय आपल्या मनातसुद्धा नसताना आपल्या मनात फक्त विचार कोरोना असल्यामुळं आपणसुद्धा त्या कोरोनाचे बळी पडतो अशी गोष्ट करते आणि म्हणून आपण याला उपाय काय करायचं न्यूज बघणं बंद करायचं यू मस्ट अवॉइड वॉचिंग न्यूज टू मच टेक नेसेसरी प्रिकॉशन्स काळजी घ्या तुम्ही स्वतः काळजी घ्या घरी राहा स्वतःला सुरक्षित ठेवा यू विल बी सेफ फ्रॉम द कोरोना थर्ड वन फिअर ऑफ थीव्स चोरांची भीती आपल्या मनामध्ये चोरांची भीती आहे अँड क्रिमिनल्स कोणीतरी येईल मला मारेल तर परवाच का कालच्याच पेपरला बातमी होती एका व्यक्तीला सतत वाटायचं की काय आहे मला माझा कोणीतरी पाठलाग करतं मला कोणीतरी मारण्यासाठी येत आहे त्याचा भ्रम आहे तो आणि त्या भ्रमामध्ये काय होतं त्याचा मृत्यू होतो एका तो एका बिल्डिंगमध्ये जातो आणि त्या बिल्डिंगच्या खिडकीतून खाली उडी घेतो खाली उडी घेतो आणि त्याचा तिथंच जाग्यालाच काय होतो त्याचा मृत्यू इथं होतो किती वाईट आहे फक्त भीती का तर मला कोणीतरी मारेल मला कोणीतरी मारायला येतं आहे कधी ज्यावेळी तुम्ही एकटे असताय त्यावेळी असे विचार तुमच्या मनात येतात आणि मग ह्याच्यावर सोल्युशन टेक सेफ्टी मेजर्स अलार्म्स सतत तुमच्यासमोर काय करा तुमच्यासोबत पेपर स्प्रे ठेवा पेपर स्प्रे बघा जर तसं कोणी आलं तर त्याच्या डोळ्यात पेपर स्प्रे मारायचा घाबरायचं नाही आपण बरोबर मी जस सेफ्टी आपण स्वतःची काय करायची आहे घेणं गरजेचं आहे यासारखे आपण काही उपाय करू शकतो त्यानंतर बघा गिव बिलो आर व्हेरियस ॲक्टिव्हिटीज विच यू कॅन परश्यू ॲज यू हॉबी पॅशन अ प्रोफेशन एक छंद म्हणून तुम्ही जोपासू शकता कम्प्लीट द टेबल अकॉर्डिंग तर पहिलं ॲक्टिव्हिटी पेंटिंग आपण काय करू शकतो एक हॉबी छंद म्हणून जोपासू शकतो पॅशन आवड प्रोफेशन एक करिअर आपण निवडू शकतो रिझन आय कॅन एक्सप्रेस माय सेल्फ वेल थ्रू द स्ट्रोक्स ऑफ द ब्रश ब्रशच्या माध्यमातून या कुंचल्यातून मी काय करू शकतो माझ्या मनातल्या भावना मी व्यक्त करू शकतो माझ्या मनातल्या भावना मला मांडता येतात बरोबर आहे ट्रॅव्हलिंग प्रवास करणं आनंद आहे छंद आहे प्रोफेशन आहे करिअर आहे इन टुरिझम याच्यामध्ये तुम्ही करिअर करू शकता ज्या व्यक्तीला फिरण्याची आवड आहे ती व्यक्ती नक्कीच फिरू शकते देर इज ग्रेट डिमांड फॉर प्रोफेशनल टुरिस्ट गाईड्स जे गाईड्स आहेत गाईड लोक इतिहास ऐतिहासिक ठिकाणी तुम्ही ज्यावेळी जाल तिथं तुम्हाला टुरिस्ट गाईड मिळतात करिअर चांगलं आहे त्यामध्ये वाईल्ड लाईफ फोटोग्राफी वन्यजीव याच्यामध्ये बघा एक छंद म्हणून बाळगू शकता पॅशन इन द एज ऑफ कम्प्युटर्स लिमिटेड प्रोफेशनल स्कोप पण आज कम्प्युटरच्या युगामध्ये मात्र इथं मात्र प्रोफेशनल स्कोप तेवढा नाही कन्झर्विंग एन्व्हायरमेंट प्रयत्न सॉरी वळण पर्यावरणाचं आपण संरक्षण करणं हे सुद्धा तितकंच एक छंद म्हणून आपण बाळगू शकत नाही पण पॅशन नक्कीच बाळगू शकतो प्रोफेशन एक करिअर होऊ शकतं त्यातून आणि याच्यामध्ये रिस्पॉन्सिबल सिटीजन एक तुम्ही जबाबदार नागरिक बनू शकता पर्यावरणामधला एक ॲक्टिव्हिस्ट बनू शकता टेक अप जॉब्स लाईक फॉरेस्ट रेंजर्स एक जंगलामध्ये तुम्ही काय करू शकता IFS इंडियन फॉरेस्ट सर्विस तुम्ही जॉईन करू शकता एन्व्हायरमेंटल सायंटिस्ट रिसर्चर म्हणून तुम्ही एक काम इथं करू शकता अँड बर्ड वॉचिंग पक्षी निरीक्षक तुम्ही बनू शकता छंद आहे पॅशन आहे करिअरसुद्धा आहे कॅन बिकम अँड ऑर्निथोलॉजिस्ट द बेस्ट एक्झाम्पल दॅट इज रोबोट 2.0 पिक्चर तुम्ही पाहिला असेल द अक्षय कुमार हॅज मेड अ रोल ऑफ अँड ऑर्निथोलॉजिस्ट इकॉलॉजिस्ट वाईल्ड लाईफ बायोलॉजिस्ट
और एन्वायरमेंटल एज्युकेटर. पक्ष्यांचा अभ्यास करण्याचा त्यांना तिथं एक रोल अतिशय चांगल्या पद्धतीने निभावलेला आहे. तर असे काही छंद आहेत. मग आता हे सांगण्यामागचं कारण काय, तुम्ही जो लेसन अभ्यासणार आहात हा लेसन सुद्धा याच्यावरतीच अवलंबून आहे. ठीक आहे, शेवटचं बघा. मॅच द फॉलोइंग वाईल्ड लाईफ सँक्चुरीज इन विथ देअर लोकेशन्स. पहिली, बंदीपूर नॅशनल पार्क हा कुठं आहे, तर इन कर्नाटका. काझीरंगा नॅशनल पार्क इट इज इन आसाम. जिम कॉर्बेट नॅशनल पार्क इन उत्तराखंड. आणि रणथंबोर नॅशनल पार्क इज इन राजस्थान. आणि कान्हा नॅशनल पार्क लास्ट वन इज इन मध्य प्रदेश. तर हा झाला आपलं आईस ब्रेकर्स. आता उद्याच्या तासाला आपण का पाहणार आहोत, किरण पुरंदरे बॉर्न इन 1961 ही अतिशय सुंदर व्यक्तिमत्व आहे, त्या व्यक्तिमत्वाचा आपण अभ्यास करणार आहोत. ठीक आहे, तर आज आपण इथं थांबूया. टुडे वी विल बी विथ किरण पुरंदरे. थँक्यू.